करण्यासाठी मागील 4 महिन्यापासून हे भांडे देत सरकारला, विमा कंपनीला, आंदोलन करतात की आम्हाला विमा द्या, आम्ही पैसे भरलेत की आपल्या जिल्ह्याची फसवणूक झाली, बाकीच्या जिल्ह्याला विमे आले तर आपल्या जिल्ह्यालाच आला नाही फक्त. आणि दरवर्षी पूर्वीची विमा यायचा तर यावर्षी विमा आला नाही, हे विमा का आला नाही याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे आंदोलनं वरिष्ठ पातळीवर, म्हणजे ज्या शेतकरी संघटनेचे जे किसान सभेचे जे नेते आहेत अजय बुरांडे, कॉम्रेड दत्ता डाके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलनंसुद्धा झालीत, त्याची दखलसुद्धा घेतली चालली. परंतु हे आंदोलन व्यापक झालं पाहिजे आणि आपल्याला पैसा जे आपल्याला योग्य पद्धतीचा मोबदला आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे, अशी भूमिका या नेते मंडळीने घेतली. शेतकऱ्यांना म्हणजे साधारण किती कोटी, 700-800 कोटीच्या दरम्यान विमा मिळायला पाहिजे बीड जिल्ह्यातल्या. एवढा जर विमा मिळाला तर आपल्याला अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये एक पद्धतीचा टेका भेटणार आहे. परंतु हा विमा या कंपनीने आपल्याला दिला नाही, त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांना याजाने पैसे काढून हे आपले व्यवहार भागवायची वेळ आलेली. तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात व्यापक व्हावं म्हणून पुणे येथे जे कृषी आयुक्त कार्यालय या कार्यालयावर दिनांक 30 ऑगस्ट रोजी भव्य मोर्चाचं आयोजन केलेले पुण्याला. या मोर्चाला महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार. आपल्या भागातून सुद्धा प्रत्येक गावातले नागरिक त्या मोर्चामध्ये जाणार. आपल्याला सुद्धा मोर्चाला जायचं आहे, जर आपलं मोर्चाला गेलो तर आपल्याला मदत भेटन. म्हणजे एका घरामध्ये दोघा तीन शेतकरी आज आणि प्रत्येकाने विमा भरलेला आहे. जर विमा आला तर आपल्याला एका घरामध्ये लाख रुपये विमा येईल. आपण शेतामध्ये 300 रुपयासाठी दिवस राबतो, बरोबर आहे की नाही? मग ह्या आंदोलनामध्ये सुद्धा आपण सहभागी झालं पाहिजे, कारण आपले लाख रुपये अडकलेले आहेत, प्रत्येकाचे लाख रुपये अडकलेले आहेत. हे जर आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागेल. आपण गेल्या वर्षी विमा भरला असेल त्याच्या पावत्या घरात सापडा, त्या पावत्याचे झेरॉक्स काढा आणि त्या पावत्याचे झेरॉक्स एकत्र करून आपल्याला उद्या त्या वरिष्ठ पातळीवर त्या पावत्यासुद्धा त्यांना द्यावा लागते आणि त्यांच्यावर आपल्याला तक्रार दाखल करावं लागेल. म्हणून सर्व शेतकऱ्याला मी विनंती करतो आपल्या गावातल्या की ह्या आंदोलनामध्ये आपण सक्रिय सहभागी व्हावं.